आपण पाहतो की प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचा सण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होतो, परंतु या संक्रांतीनिमित्त सगळ्या स्वाशन बायका घराबाहेर पडतात आणि नटून थटून चांगले कपडे घालून सगळ्या एकमेकांचा आनंद द्विगुणित करत असतात आणि वाणांची देवाणघेवाण होते, त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण होते. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये समाजाच्या प्रवाहातला एक महत्त्वाचा जो घटक आहे, ज्या महिला की ज्यांच्या जीवनामध्ये अकस्मात अशा काही घटना घडल्या की त्यांच्या पतीचं छत्र त्यांच्यापासून हिरावलं गेलं आणि काही परित्यक्त आहेत की काही कारणामुळे त्या आपल्या पतीपासून दुरावलेल्या आहेत, अशा ज्या स्त्रिया आहेत, अशा ज्या महिला आहेत, त्या महिलांना समाजाच्या प्रवाहाचा एक घटक आहेत हे जाणीव करून देण्यासाठी आज एका कार्यक्रमाचं आयोजन मी या ठिकाणी केलं. आणि ते म्हणजे की मी आधी कधीच मकर संक्रांतीचं वाण दिलं नाही, परंतु मी माझ्या वाणाची सुरुवात किंवा त्यांच्या सन्मानापासून केली हे मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं. सावित्रीमाई फुले जिजाऊंच्या या महाराष्ट्रभूमीमध्ये ह्या सगळ्या ज्या सावित्रीच्या लेकी आहेत त्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी या कार्यक्रमाचं आयोजन केलं माझ्या घरामध्ये आणि त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान केला, त्यांना भेटवस्तू देऊन तिळगुळ देऊन त्यांचं तोडगोड केलं. किरणताईंनी जो सन्मान दिला, आमच्यासारख्या विधवा बाईंना जो सन्मान दिला, त्याच्याबद्दल मला खूप आपुलकी आणि आदर वाटतो. खूप चांगलं वाटून राहिलं की इतक्या वर्षानंतर आपल्याला काहीतरी म्हणजे मान मिळतो, त्याच्याबद्दल मला खूप आभार मानतो मी त्यांचे. त्यांनी दाखवून दिलं की विधवा बायांची पण या समाजात मान प्रतिष्ठा आहे म्हणून, असं मला वाटतं.